नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या व्हिडिओमध्ये। मंडळी, भांडूप पंपिंग स्टेशनला ग्रुप राईड घेऊन आलो आहे आणि इथे खूप सुंदर पक्षी बघितले आणि आजच कळलं की भांडूप पंपिंग स्टेशनमधून फ्लेमिंगो सफारी सुरू झालेली आहे, बोट सफारी सुरू झालेली आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला असेल ना, तर ह्या व्हिडिओला तुम्ही आय बटनमध्ये बघू शकता। शिवाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे। मंडळी, आपल्या ग्रुपला आजच ओमकार देसाई हा ठाण्यातील नवीन रायडर जॉईन झाला आहे आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे ट्रायबन RC 120 ही ग्रॅव्हल बाईक आहे। आज आपण ओमकार देसाईकडून या बाईकची काही वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रायबन RC 120 यूजर रिव्ह्यू बघायला मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, म्हणजे हा व्हिडिओ खूप साऱ्या सायकलिस्टपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील हा व्हिडिओ बघायला मिळेल। जर तुम्ही नवीन सायकल घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओला तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो हाय ओमकार, मला सांग तू ही सायकल का घेतलीस आणि ग्रॅव्हल घ्यायचं तुला डोक्यामध्ये कसं आलं? सो ग्रॅव्हल घ्यायचं इंटेन्शन असं होतं की थोडी लाईटवेट सायकल हवी होती। याच्या आधी माझ्याकडे जी होती ती MTB होती, सो खूपच हेवी जात होती, त्याच्यामुळे मग थोडं मला लाईटवेट अशी जरा सायकल घ्यायची होती जी थोडी स्पीड पण देईल बट कॅन बी ऑल्सो युज लिटल ऑफ रोड पण। आपण मी काय असं हार्डकोर ऑफ रोडिंगमध्ये तर नाही आहे, सो आपल्या बेसिक नॉर्मल थोड्याशा खराब रस्त्यांवरती वगैरे सुद्धा, थोडंसं ग्रॅव्हल रोड्सवरती सुद्धा, जे बेसिकली आपलं इंडियन कंडिशन्स आहेत त्याच्यावरती सस्टेन करेल अशी सायकल हवी होती। रोड सायकल वॉज अ लिटल टू मच फॉर मी, सो रोड सायकल नको होती मला। सो ग्रॅव्हल इज लाईक बेस्ट ऑफ MTB, बेस्ट ऑफ रोड आणि बेस्ट ऑफ हायब्रिड, तिन्हीचं एक मिक्सचर मिळतं आपल्याला ग्रॅव्हल घेतलं की। सो तो एक जरा फायदा होतो, दॅट इज द रिझन मी ग्रॅव्हलच्या कॅटेगरीमध्ये गेलो। बेसिकली ग्रॅव्हलमध्ये आपल्याकडे सध्या तरी ऑप्शन्स खूपच कमी आहे। एक फायरफॉक्सची आहे, एक ही आहे, किंवा मग खूपच हाय एंड बर्गमंड वगैरेमध्ये हाय एंडमध्ये जाते। सो बेसिकली मला ही थोडी मिड पॉईंट टाईप वाटली की फॉर द प्राईस कॉम्पोनंट्स चांगले वाटले मला। बेसिकली ग्रॅव्हलचा डिफरन्स असा आहे की आपलं हे जे हँडल आहे ह्याला 60 degrees जो फ्लेअर आहे, म्हणजे बेसिकली हे जो खालचा ड्रॉप्स आहेत हे थोडेसे बाहेर येतात इन्स्टेड ऑफ अगदी स्ट्रेट। ओके, सो त्याच्यामुळेच आपलं हँडल पोझिशन जी आहे ती थोडीशी बाहेर आहे। ओके ग्रेट, सो त्याच्यामुळे होत आहे की आपलं हँडल पोझिशन थोडीशी कम्फर्टेबल होते, कम्फर्टेबल करेक्ट, आणि कंट्रोल मध्ये थोडी बेटर राहते। ह्याची जॉमेट्री जी आहे ओव्हरऑल दॅट इज टू मोर टुवर्ड्स एन्ड्युरन्स, म्हणजे कम्फर्टेबल लॉंग राईडच्या हिशोबानी आहे। ओके, रोड बाईकची जनरली खूप अग्रेसिव्ह असते तशी मला नको होती, मला थोडीशी अपराईटच हवी होती। ओके, ते आहे। त्याच्यानंतर सुरुवात केली तर ह्याचे टायर्स जे आहेत बेसिकली ह्याचे, ही वन ऑफ द फ्यू सायकल्स आहे या प्राईस पॉईंटला जी तू आपल्याला ट्यूबलेस रेडी मिळते। हो, म्हणजे बेसिकली ह्याचे व्हील्स आर ट्यूबलेस रेडी, ह्याचे टायर्स आर ट्यूबलेस रेडी, फक्त आता याच्यामध्ये व्हॅल्व चेंज करावं लागेल आणि सिलेंट भरावं लागेल, त्या दोन गोष्टी। अनफॉर्च्युनेटली डिकॅथलॉनमध्ये व्हॅल्व आता अव्हेलेबल नाहीये, सो ते बाहेरून आपल्याला सोर्स करावं लागेल। आताच घेतली ते कन्वर्जन आपण करणार आहोत पुढे। ओके, दुसरं म्हणजे पुढे मागे क्विक रिलीज आहे ते तर आहेच, ह्याचा जो फोर्क आहे तो कार्बन फोर्क आहे। ह्याची फ्रेम अल्युमिनियम अलॉय 606 जी नॉर्मली सगळ्याच अल्युमिनियम सायकलची असते, पण फोर्क याचा कार्बन आहे, त्याच्यामुळे स्ट्रेंथ चांगली आहे, वेट कमी होतं। ओके, त्याच्यानंतर मग सिन्स याच्यामध्ये MTBचा एलिमेंट्स आहेत, आपल्याला पुढे मागे डिस्क ब्रेक्स मिळतात। डिस्क ब्रेक्स आर सपोज टू बी फ्रॉम प्रो मॅक्स। ओके, डिस्क ब्रेक्स आहेत पुढे मागे दोन्ही बाजूला। ओके, प्रो मॅक्सचे डिस्क ब्रेक्स आहेत, ज्याची बाईट मला खरंच चांगली वाटलेली आहे। सोफार मी चालवली आहे फ्लायओव्हर्सवरनं उतरताना वगैरे, पण चांगली कंट्रोलमध्ये राहते बाईक। त्याच्यानंतर मग ग्रुप सेट। ओके, ह्याचा जो आपला ग्रुप सेट आहे तो यांनी आपल्याला मायक्रोशिफ्टचा दिलेला आहे। मायक्रोशिफ्ट घेताना थोडंसं आपण हेजिटेट करतो बिकॉज आपल्याला शिमानोची एक थोडीशी सवय सवय, पण हा थोडासा रिसर्च केला तर आपल्याला कळेल की हा जो मायक्रोशिफ्टचा XLE ग्रुप सेट आहे हा 1/10 ग्रुप सेट आहे। पुढे फक्त एक चेन रिंग आहे, मागे 10 आहे, मॅनेज करायला खूप सोपं पडतं। मागे 10 पुढे 1 रिंग, मागे 10 पुढे 1, मॅनेज करायला खूप सोपं पडतं। इथे शिफ्ट आहेत याच्या, इथून गिअर खाली येतो, इथून वाढतो। ओके,
बेसिकली जर आपण ह्याची हायरार्की बघितली तर हा शिमानो डिओर चा इक्विवेलेंट पडतो. बऱ्यापैकी टॉप ऑफ द लाईन ग्रुप साठी आपला हा अगदी बेसिक असा नाही दिलाय. म्हणून मग मी आय अग्रीड की हा चलो ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट बाय इटसेल्फ इज नॉट अ बॅड कंपनी. ओके. पण आपल्याला जनरली आपण जनरली शिमानोची सवय आहे, आपलं इन्क्लिनेशन असतं. पण हा दिस इज डिओर इक्विवेलेंट. ओके. प्लस याचा एक फायदा असा आहे की ह्याला डिरेलरला एक क्लच दिलेला आहे. ओ. सो बेसिकली क्लचचा कॉन्सेप्ट असा आहे की क्लच ऑन केला की ही जी स्प्रिंग आहे ही थोडीशी टाईट होते, त्याच्यामुळे याचं जे चेन रिटेन्शन आहे ते बेटर होतं. खराब रस्त्यांवर नाही गेलं किंवा झटक्यात गेलं किंवा खड्ड्यांमध्ये गेलं तर ही चेन जी आहे ती अशी पडणार नाही, इट विल स्टे ऑन द गिअर दॅट यू सिलेक्टेड. सो त्याच्यामुळे हा क्लचचा फायदा असा आहे. ग्रेट. म्हणजे बेसिकली ऑफ रोड साठी आहे. ॲज अ बार्गेन क्लच ऑन केला की शिफ्ट थोड्याशा हार्ड होतात पण ते खराब रस्त्यांसाठी, नॉर्मल रोड बाईकिंग साठी किंवा नॉर्मल रस्त्यांसाठी आपण काहीच गरज नाही ठेवलेलं ठीक आहे. ओके. सायकलचं चांगलं तर सगळं आहेच. डाऊनसाईड्स जर आपण म्हणायचं म्हटलं आता इनिशियल इम्प्रेशन्स मध्ये ज्या मला वाटतात की एक तर त्याचा जो हँगर आहे डिरेलर आहे तो फ्रेम माउंटेड आहे, म्हणजे बेसिकली हँगर जो आहे तो फ्रेम मध्येच इंटिग्रेटेड आहे, सेपरेट हँगर नाही आहे. सो हँगर असण्याचा फायदा असा असतो की बेसिकली समजा जर पडली सायकल तर तो हँगर बेंड होतो किंवा बेंड होतो, डिरेलर तुमचा तुटत नाही. तुटत नाही. आता इथे काय होईल, इथे गॉड फॉरबिड नाही पडली तर डिरेलर तुटेल किंवा हँगरला क्रॅक जाईल काहीतरी एक होईल. सो ते हँगर असता किंवा त्यांनी डिझाईन केलं असतं तर मला वाटतं बरं झालं असतं. दुसरं म्हणजे मला एक जे वाटतं की त्यांनी ट्यूबलेस रेडी टायर्स वगैरे सगळं दिलंय, वीज दिलेत. पण डिकॅथलॉनने त्यांच्या युकेच्या वेबसाईटवरती ट्यूबलेस वायर्स मिळतात, इंडियामध्ये त्यांचं अजून ते विकत नाहीत. मे बी ते येतील बिकॉज सुरुवातच आहे अजून. बरोबर. सो ते म्हणजे तुम्ही रेडी वगैरे दिलंय पण त्यांनी अजून ट्यूबलेस वायर्स आणि सिलेंट डिकॅथलॉन मध्ये मिळत नाही, आपल्याला बाहेर सोर्स करावं लागेल. ओके. आणि फॉर द प्राइस आहे मला ते थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं. ओके. पण हा एज अ बार्गेन आपल्याला ट्यूबलेस मिळतं, त्याचा फायदा पण भरपूर आहे, ते एक आहे. बट ओव्हरऑल तुला सायकल कशी वाटते या प्राइस रेंज मध्ये? ही सायकल एकदम बेस्ट. हो हो. नाही, ओव्हरऑल सायकल उत्तमच आहे, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. रोड वरती इट बिहेव्स लाईक अ रोड सायकल, ऑफ रोड मध्ये इट बिहेव्स लाईक अन ऑफ रोड सायकल. सो वर्सिटॅलिटी चांगली मिळते आपल्याला. ओके. ओव्हरऑल ऑफकोर्स दिस इज 100% रेकमेंडेड, इट रन्स रिली वेल. माझ्या स्वतःच्या ऍव्हरेज स्पीड मध्ये चांगलाच फरक पडला. ओके. या सायकल. ओके. गुड फन, मजा येते. थँक्यू सो मच यार, तू आपल्याला एवढा टाइम दिलास आणि एवढं चांगलं सायकलबद्दल व्यवस्थित रिव्ह्यू करायला तू आपल्याला मदत केलीस त्याबद्दल आपल्या चॅनलकडून तुला खूप खूप थँक्यू. आणि तू अशीच सायकल चालवत राहा आणि आपल्याबरोबर ग्रुप राईड्समध्ये इन्वॉल्व हो आणि खूप मजा कर. थँक्यू सो मच. मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर तुम्हाला सायकल घेण्याच्या डिसिजनमध्ये या व्हिडिओमुळे काही हेल्प झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सायकलप्रेमी मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंग करण्यासाठी प्रेरित करत राहा. बाय बाय. फिनिशिंग पण चांगलं आहे, कलर पण चांगला आहे. ओव्हरऑल लुक वाईज बेस्ट. ओव्हरऑल लुक वाईज पण मस्त वाटतं.